पुढच्या बातमीकडे वळूया. शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि मंत्रालयात शेतकऱ्याला झालेल्या मारहाणीचे पडसाद विधान परिषदेत उमटले. यावेळेला लोकप्रतिनिधींची दिशाभूल केल्याप्रकरणी पोलिसांवर कारवाई करणार का असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सरकारला विचारला. त्यावेळेला शरद रणपिसे यांनी पोलिसांनी गाडीत त्या शेतकऱ्याचा गळा आवळण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोपही केला. यावर 29 तारखेला याबाबतचं निवेदन सरकारनं विधान परिषदेत सादर करावं असे आदेश अध्यक्षांनी दिलेले आहेत. तरीही यावर चर्चा करावी यासाठी विरोधक अडून राहिलेले आहेत. विरोधकांची वेलमध्ये उतरून घोषणाबाजी देखील झाली. विरोधकांच्या गदारोळामुळे विधान परिषद दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली आहे. याआधी गदारोळातच विधान परिषदेत लेखानुदान विधेयक पास झालं होतं. सकाळी या मागण्यांसाठी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर उतरून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि याच वेळेला आमदारांचं निलंबन मागे घेण्याची मागणीही करण्यात आली. जे मी आज या ठिकाणी ओढा नाकावून म्हणत आहेत त्यांना आणि तुमच्या पक्षाला हे पसंत आहे का की महाराष्ट्रातला शेतकरी या ठिकाणी आवाज आणि त्याला मंत्रालयामध्ये बेशूटपणाने मारहाण करावी हे जर काही पसंत असेल तर तुमचं तुम्हाला लखला भाऊ आम्हाला त्या अवतीमध्ये काही बोलण्याचं काही सभापतीमध्ये कारण नाही. पण संवेदनाहीन ज्यावेळेला सरकार होत असतं शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या ऐवजी त्यालाच पोलिसी खाक्याचे फटके मारून त्याचा आवाज यायला बंद करण्याचा प्रयत्न केला जात असतो. अशा वेळेला या सर्वोच्च असलेल्या सभागृहाच्या माध्यमातून ही भावना आपल्या मार्फत या ठिकाणी मांडणं हे सभापती मोदी आमच्या सर्वांचंच कर्तव्य त्या निमित्ताने ठरत आहे. म्हणून या घटनेची सुद्धा पूर्णपणाची माहिती या संदर्भामध्ये जो काही अहवाल असेल तो 2 दिवसामध्ये सुद्धा या सभागृहामध्ये मांडला जावा घटना क्रमांकासहित. तो शेतकरी समोर आला त्याचे सगळा शर्ट रक्ताने माखलेला त्याचा पायजामा सुद्धा रक्ताने माखलेला. आमच्या पैकी सगळ्यांनी त्याला विचारलं काय झालं तू सत्य सांग आमचा दबाव नाही आम्ही तुम्हाला आणि शेतकऱ्यांना मदत करायला आलोय. त्यांनी सांगितलं की मी या मंत्रालयामध्ये आलो होतो आणि आल्यानंतर मला माननीय सदाभाऊ भेटले. सदाभाऊ आपण भेटलात राज्यमंत्री आणि त्याला केबिनमध्ये घेऊन गेले. त्यांच्याबरोबर काही चर्चा झाली आणि सदाभाऊंनी हात झटकले हे माझ्या कक्षेत येत नाही मी तुम्हाला काही मदत करू शकत नाही. बघा राज्यमंत्री महोदयांची वागणूक. ह्या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊनच माननीय मुख्यमंत्र्यांनी काल विधानसभेमध्ये याचं निवेदन केलं. आजही आणखीन काही माहिती मिळते सरकारने त्याच्यात समिती नेमली आहे. ह्याही सभागृहामध्ये सभागृह चाललं पाहिजे एवढीच आमची त्याच्यातली अपेक्षा आहे. आज आपण मुद्दा उपस्थित केलाय पुढच्या 2 दिवसात आपण मागणी केली आहे त्याप्रमाणे संपूर्ण सविस्तर निवेदन सरकार या सभागृहामध्ये सादर करतो. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्यभर किसान ऋणमाफी संघर्ष यात्रा काढण्यात येणार आहे. याबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी बातचीत केली आमचे प्रिन्सिपल करस्पॉन्डंट पंकज दळवी यांनी. आपल्यासोबत या संपूर्ण जो आंदोलन चाललेलं नेतृत्व होतं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे. तर जी काय सांगाल का विधानभवनामध्ये तुम्ही फेऱ्या मारल्या घोषणाबाजी केली 3 दिवस तुमचा मूक प्रोटेस्ट सुरू होता. असं आहे की शेतकऱ्याच्या कर्जमाफीबद्दल आमचं आंदोलन चालूच आहे. त्याकरता आम्ही संबंध महाराष्ट्रामध्ये सर्व नेत्यांना घेऊन किसान ऋणमाफी संघर्ष यात्रा आम्ही आयोजित केलेली आहे. ते 29 पासून सुरू होणार आहे. पण आजचा जो प्रकार होता एक दोन दिवसापूर्वी एक शेतकरी मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांच्या दालनापुढं गेला होता. पण त्या शेतकऱ्याला तिथल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बेदम मारलं. आज तो शेतकरी पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल करायला गेला होता. FIR घेतला गेला नाही. मग त्या शेतकऱ्याची सहानुभूती व्यक्त करण्याकरता सर्व विरोधी पक्ष नेते त्या शेतकऱ्याबरोबर आज मरीन लाईन्स पोलीस स्टेशनला गेले. पण तिथं सर्व विरोधी पक्ष नेते असताना देखील तिथल्या पोलिसांनी नकळत सांगितलं की आम्ही हा FIR काही घेऊ शकत नाही आम्ही चौकशी करू नंतर. या सरकारनं दोषसिद्धी प्रमाण वाढलं आहे भाजपच्या काळामध्ये दाखवण्याकरता आता FIR घ्यायचंच बंद केलेलं आहे. FIR स्वीकारणं आणि FIR ची कॉपी त्या तक्रार करणाऱ्याला देणं फिर्याद करणाऱ्याला देणं हा मूलभूत हक्क आहे नागरिकांचा हा अधिकार आहे असं सुप्रीम कोर्टानं अतिशय सुस्पष्टपणे त्या ठिकाणी परिपालन केलेलं आहे.
तरी पण मला वाटतं कुठंतरी नकळत तोडडे आदेश दिलेले आहेत की गुन्ह्यास नोंद करू नका किंवा केले तर कॉस्ट कंप्लेंट करा, म्हणजे मग लगेच तडजोड करून गुन्हा सिद्ध झाला अशा प्रकारे एक आकडेवारी देता येतील हा एक प्रयत्न आहे, याचा मी तीव्र निषेध करतो. त्यांच्या मूलभूत हक्काचा आनंद होत आहे, सभागृहाचे सदस्य तिकडे जातात त्यांना चुकीची माहिती दिली जाते, याबाबतीत काय कारवाई करायची याबाबतचा निर्णय जो आहे तो बैठकीत घेतला जसं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलेलं आहे. कॅमेरामॅन राहुल जाधवसोबत पंकज दळवी, महाराष्ट्र वन, मुंबई.